भुवनेश्वर मारळ आगर किनारी 80 कासव पिल्ले समुद्रामध्ये आली सोडण्यात. दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पंचक्रोशीतील मारळ आगर समुद्र किनाऱ्यावरील कासव घरट्यातून बाहेर पडलेल्या 80 पिल्ले यांना समुद्रात सोडण्यात आले असून सह्याद्री निसर्ग कासव संवर्धन श्रीवर्धन वन विभाग यांच्या आधिपत्याखाली कासव संवर्धन मारळ हरिहरेश्वर आगर हरिहरेश्वरला लाभलेला सुंदर समुद्र किनाऱ्यावरती या हिवाळ्याच्या सुखद पर्वामध्ये कासव हे समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या वाळूमध्ये आपली अंडी घालण्याकरता येत असतात. यावर्षी दिनांक 19/10/2023 रोजी या समुद्रकिनारी पहिले घरटे दाखल झालं. प्रजनन कालावधीकरिता 69 दिवसांचा कालखंड लागतो, परंतु सध्या झालेल्या हवामानाच्या बदलामुळे हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे 47 दिवसांमध्ये 15 दिवस अगोदरच कासवांची पिल्ले दिनांक 14, 15 आणि 16 डिसेंबर 2023 या 3 दिवसांमध्ये 79 पिल्ले सुखरूप समुद्राच्या दिशेने सोडण्यात आली. या पद्धतीची माहिती मारळ हरिहरेश्वर आघारचे गेले अनेक वर्ष कासव संवर्धनाचे काम करत असलेले संवर्धनप्रेमी जयंत काका काकडे यांनी दिली आहे. या पर्वातील सर्वात प्रथम घरटे आपल्या समुद्रकिनारी आल्याचा आनंद सर्व कासवप्रेमी मित्रमंडळींना होत होता. एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या पवित्र हेतूने हे संवर्धन कार्य करून कासवांना जीवदान देण्याचं उत्तम कार्य करत आहेत. प्रतिनिधी अमित घोडमोडे, श्रीवर्धन.